नमस्कार, जे पी न्यूज या यूट्यूब चॅनलमधील व्यक्तिविशेष या विशेष सदरामध्ये आपले खूप खूप स्वागत. व्यक्तिविशेष या सदराखाली महाराष्ट्रातील तसेच देशातील विशेष व्यक्तिमत्वांची आपण थोडक्यात तोंड ओळख करून घेणार आहोत. आज आपण कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांच्या जीवनचरित्राविषयी जाणून घेणार आहोत. त्यांच्या एकंदरीत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक बाबींविषयी आपण या विशेष वृत्तांतामध्ये जाणून घेणार आहोत. युवराज संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोल्हापूर घराण्याचे वंशज आणि छत्रपती शाहू महाराजांचे वारसदार आहेत. ब्रिटिश राजवटीने पूर्व आफ्रिकेतील द्वितीय विश्वयुद्धात मराठा लाईफ इन्फंट्रीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली होती त्या स्वर्गीय मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे ते नातू आहेत. कोल्हापूरच्या महाराज श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे ते ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1971 रोजी बेंगलोर, कर्नाटक येथे झाला. सुरुवातीचे त्यांचे शिक्षण भारतात जरी झाले असले तरी राजघराण्यातील रिवाजानुसार त्यांचे उच्च शिक्षण लंडनमध्ये झाले. MBA ची पदव्युत्तर डिग्री त्यांनी घेतलेली आहे. सौ संयोगिता राजे भोसले या त्यांच्या धर्मपत्नी आहेत, तसेच त्यांना एक मुलगा आहे. पूर्वजांचेच नाव ठेवण्याचा राजघराण्यामध्ये प्रघात असल्याने त्यांनी त्यांच्या मुलाचं नावसुद्धा शहाजीराजे असे ठेवले आहे. क्रीडा क्लब, आवडते खेळ आणि मनोरंजन या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी. फुटबॉलसह कुस्तीमध्ये त्यांची विशेष रुची आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन कुस्ती क्षेत्रातील स्पर्धा, पुरस्कार आणि प्रशिक्षण शिबिराद्वारे ते नेहमीच खेळांना प्रोत्साहन देत राहिलेले आहेत. आजवर यांनी भूषविलेली ही काही पदे: महाराष्ट्र स्टेट टुरिझम अँड हेरिटेज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या शासन मानांकित संस्थेचे ते ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत. सध्या ते रायगड विकास प्राधिकरण महाराष्ट्र शासन याचे अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे या संस्थेचे ते उपाध्यक्ष राहिले आहेत. छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूर या संस्थेचे ते संस्थापक ट्रस्टी आहेत. चीफ पॅट्रॉन म्हणून ते कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आणि स्वामी विवेकानंद एज्युकेशनल सोसायटी कोल्हापूर या संस्थेचे काम पाहतात. श्री शहाजी छत्रपती शूटिंग अँड डिफेन्स क्लब व श्री छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टचे ते स्वतः अध्यक्ष आहेत. याशिवाय मुख्य मार्गदर्शक म्हणून काही संस्था जसं की सह्याद्री प्रतिष्ठान, शिवशाहू मंच ट्रस्ट आणि संभाजी फाउंडेशन या संस्थेशी ते संलग्न आहेत. तसेच छत्रपती कुटुंबाने चालविलेल्या 14 वेगवेगळ्या ट्रस्टचे ते ट्रस्टी म्हणून ही काम पाहत आहेत. त्यांच्या अखत्यारीत असलेल्या या काही सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा आणि कल्याण संस्था पुढीलप्रमाणे: सह्याद्री प्रतिष्ठान, चंदगोड, गारगोटी आणि गडहिंग्लज येथील शिवशाह औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शहाजी क्रिकेट फाउंडेशन, संभाजीराजे हेल्थ फाउंडेशन, छत्रपती संभाजीराजे फाउंडेशन, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड, शिवशाहू मंच ट्रस्ट कोल्हापूर. याशिवाय 11 जून 2016 या दिवशी राज्यसभेमध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी नामांकन देऊन त्यांना खासदार केले आहे. भारतीय वारसा आणि पर्यटन यांना प्रोत्साहन देण्यासाठी, किल्ले आणि ऐतिहासिक स्मारक संवर्धन करण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. म्हणूनच दुर्ग संवर्धन या विषयावर आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत. आणि या
महापुरुषांनी जे योगदान आपल्याला दिलं हे का दिलं, कशासाठी दिलं आणि त्याचं उद्दिष्ट काय होतं हे समजून घ्याल. तर एक एक आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे की एक एक भारत आता असा निर्माण झाला की जिथे फक्त आंदोलनं होतात, जसं केजरीवाल पासून ते सगळ्यांपर्यंत की फक्त आंदोलनांनी देश पेटून उठला. आणि एकीकडे असा भारतही दिसतो की जिथे तरुण पोरं स्वतः त्या फील्डवर उतरून काम करण्याची एक इच्छा बाळगतात. तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही कसं कराल? आपली लार्जेस्ट डेमोक्रेसी आहे की सगळ्याच गोष्टी काय शांत पद्धतीने होत नाही. जिथं आंदोलन करायचं तिथे आंदोलन करायला पाहिजे, तिथं समंजसपणाने विषय घ्या हाताळायला पाहिजे, तिथं घ्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की नेतृत्व असंच असावं की बॅलन्स्ड नेतृत्व असावं. दुबईतील रॉयल हेरिटेज लक्झरी शोमध्ये सन्माननीय मुख्य अतिथी म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. जनमानसात त्यांची एक वेगळी छबी आहे. शाहू महाराजांच्या प्रमाणेच ते आर्थिक संधी आणि उद्योजकतेच्या भावनांना प्रोत्साहन देऊन सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात अखंडित कार्य करण्याचा त्यांचा हातखंडा राहिला आहे. अशा भारदस्त व्यक्तिमत्वाला आमच्या JP न्यूज चॅनेलकडून मानाचा मुजरा, तसेच भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. अशाच काही घटना, माहिती आणि चालू घडामोडीवर आधारित आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत रहा JP न्यूज या तुमच्या